नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा पण मोठं ब्लॉग नाही, रेग्युलरच ब्लॉग आहे. तर आज हे डान्स शूट आहे. आता आषाढी एकादशी येते, सो त्याच्यासाठी आम्ही एक छोटंसं ट्रिब्यूट देतो आहे आषाढी विठ्ठलासाठी, आषाढी एकादशीचं. आणि अरे यार, आमच्या समृद्धी हायवेला अशी गर्दी झाली का, ट्रॅफिक लय होतं. स्टँडर्ड समृद्धी हायवे आमचा. गेले. तर विषय असा होता की आषाढी एकादशीसाठी आम्ही समृद्धी हायवे आषाढी एकादशीसाठी आम्ही आज डान्स व्हिडिओ शूट करतोय. तर त्याचीच तयारी करायची जाऊन. तर आज दिवसभर तर बाकी वेडिंगचे वगैरे मला जे ऑर्डर आलेले आहेत कोरिओग्राफीच्या, त्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर धीरज दादाबरोबर चाललंय बाहेर जायचं थोडंसं, आणि मग संध्याकाळी 4 नंतर आपला डान्स शूट आहे. तर बघूया, तुम्हाला फोन आणि मस्ती दाखवतो डान्स शूटमध्ये किती चुका करताय किती नाही. लास्ट टाईमसारख्या तसं पण इथं पण चुका करणारच आहे ना. हा डान्स शूट जो आहे तो स्टुडिओलाच आहे आज यावेळेस, कारण पब्लिक जास्त येतं आहे. एवढी पब्लिक आपल्याला घेऊन जात आहे ना, आणि नाचणारे वेगळे, वारकरी वेगळे, तर आज पब्लिक जास्त आहे. ठीक आहे, तर करूया सुरुवात आपल्या ब्लॉगला. ब्लॉगची सुरुवात तर केली आपण आपल्या समृद्धी हायवे ना. तर आजचा विषय असा झाला की घाईघाई आवरून निघण्यात आहे ना, घरूनच चालू करायचं होतं ब्लॉग. मला पण घाईघाई ना, मम्मी मावशी ते सगळे चालले आहेत वनीला. आज तर वनीला चालली ना, त्याच्यामुळं मग तिला घाईघाई संगमनेरपर्यंत सोडवायचं आहे. त्यानं काय उशीर नको व्हायला, त्यांना जाऊन परत रिटर्न पण यायचं आहे वनीला. आज मी त्यांच्याबरोबर वनीला गेलो असतो जर माझा डान्स शूट नसता तर. प्लॅन जर प्री प्लॅन असता तर मी बरोबर गेला असतो, कारण गाडी पूर्ण मोकळी जाणार आहे आणि या दोघी बहिणी काकांना ड्रायव्हर एवढे 14 जण आहेत. सो माझी जागा झाली असती, एक छानसा ब्लॉग झाला असता तयार, पण सगळा पचका झाला. मम्मीनं मला सकाळी सांगितलं, पण मी ऑलरेडी कालच अनाऊन्स केलं होतं की आपला डान्स शूट आहे, म्हणून सगळाच गोंधळ झाला. नाही तर बहिणीचा एक छानसा असा ब्लॉग आपला तयार झाला असा टकडकमध्ये. ठीक आहे, चालेल, नेक्स्ट टाईम करूया काहीतरी. चला, मम्मीला तो सोडलंय मावशीकडं, आता त्यांचे ते जातील जेव्हा जायचं तेव्हा. यार हे असे गाडीवर असा वाकडा मोबाईल धरून कसं काय चालवत रे माणसाला. मला तर चालवतं कसे मानवाकडे करून, मला सगळं उलट दिसत. पण एवढं आहे, मानवाकडे करून जर चाललं ना, राईट नाही येणार गाडीचं लक्ष देत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की राईट साईडला वळायचं, मान त्या लेफ्टला राहतील, राईटला वळायचं काच करून डोळे फिरवत आहे. पण त्यांना काय उपयोग होत नाही ना, मग धडका द्या. असो, विषय बदलतो, आता क्लासवर जाऊ. आणि ते डान्सवर जे कोरिओग्राफी आलेली आहेत ना, त्यांना कॉल करून लवकर बोलून घेऊ, जेणेकरून मी धीरे बरोबर जायला मोकळं, मला जरा बाहेर जायचं आहे. ठीक आहे, चला. आज इथले ट्रॅफिक आहे, मग गाडी पार इकडेकडे लागली. फायनल आलो क्लासमध्ये. ही गोष्ट नवीन आणली फक्त मी काल, म्हणजे लाईक आपल्या गणेश स्पोर्ट्सचे गणेश शेड आहे ना, त्यांनी दिली इथं कूलर हे करण्यासाठी. कारण पब्लिकला ना भयंकर असं गरम होतं, आणि हा आपला इकडं क्लाससाठी सगळं चालू राहतं, आणि तिकडं स्ट्रीमसाठी आणि ब्लॉग एडिटसाठी कामं चालू असतात. ठीक आहे, आणि हा मी ॲज युजल कायमसारखा. ठीक आहे, ओके मित्रांनो, आपण निघालो आहे आवरून. आता धीरजदादाकडे जायचं, इथून धीरजदादाकडे जायचं, तिथून त्याला पिक करायचं आणि तिथून बाहेर गावी जायचं. आता जायचं तर काय नाही, आमचा विषय फक्त एवढाच आहे. आम्ही चाललो आहे बाहेर थोडंसं नाश्ता वगैरे जेवण वगैरे करायला, आणि ते कुठं चाललो आहे इथून 13 किलोमीटर खास जेवण्यासाठी, एवढं लांब चाललं आहे ते झालं घेऊन. आता बघूया त्याचं काय खायचं काय काय नाही. ठीक आहे, तर आपण आता आपल्या रोडलाच पेटूया. ठीक आहे, वाच परापरा बोंबा.
आपण आलो धीरदारच्या शॉपमध्ये, कदा फादर नाही का कुठे घरी ना, एक मिनिट मला ऐकायला येईना, घरी ना चांगले. राम राम, चहा पिणार राम राम घालत तिथं दुकानची ऍड करायची होती मला, तू काय मध्ये मध्ये एक होतो ऐ. चालन सही ड्राय क्लिनर्स मला दुकानची ऍड केलं, पैसे दाखायचे घरी नक्की. चलो आता घरी जाऊ त्याच्या, अरे सई ड्राय क्लिनर्स आहे ना त्याचे, इथं एकता चौकामध्ये त्याचं शॉप आहे, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी ड्राय क्लिनिंग इस्त्री सगळ्या गोष्टी होतात, हळदीचे डाग वगैरे जरी काढायचे असले तरी त्याच्याकडे क्लिअरली केले जातात. ते कोणाला कॉन्ट हे करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट तिथं जातो मी चौकामध्ये, आता लगेच ना पिकअप करतो. धीरे दादाचं आवरलं आणि त्याला पिक करून आम्ही निघालोय कोकणगावसाठी. कोकणगावमध्ये ऋषी जोंदळे म्हणून माझ्या मामाचा मुलगा आहे, तर त्यानं हॉटेल टाकलेलं आहे, तर त्याच्या हाताला एक नंबर चव आहे. तर मी आता आसपासच्या परिसरातले बरेच जणांना ते हॉटेल माहीत आहे, पण जे नवीन आहे कोकणगाव दिशेने जे जाणार आहे लोणी रोडला जाणार आहे, त्यांना जर हॉटेल जर पाहिजे असं चांगलं जेवण्यासाठी, तर मी ऋषीचं हॉटेल तुम्हाला सजेस्ट करेल, कारण त्याच्या हाताला चव खूप आहे, एक नंबर सगळ्या गोष्टी बनवतो तो. लास्ट टाईमसुद्धा मी व्लॉग नव्हता शूट केला, पण लास्ट टाईम मी मुलांसाठी बाहेर गेलो होतो रील शूटसाठी, त्या टायमिंगला मी तिथंच गेलो होतो मुलांना घेऊन जेवण्यासाठी, तर मुलांनासुद्धा खूप आवडलं ते जेवण आणि त्यानं एक नंबर सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या. तर तुम्हाला आता मी जाताना डायरेक्ट दाखवतो, कोकणगावच्या अलीकडेच आहे, वडगावचा टोलनाका पास केला की थोडंसं पुढे गेलं तर लेफ्ट साईडला हॉटेल आहे, ब्रिज लागतो तिथे. आता ब्रिज नवीन झाला आहे कारण तिथं पाट गेला आहे ना, तिथे पाटचा जो ब्रिज आहे ना तो संपला की कॉर्नरला लगेच हॉटेल, लेफ्ट साईड लगेच हॉटेल आहे, तर तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला जी दाखवतो सगळ्या गोष्टी कसं आहे काय, तर तुम्ही बने रहे व्लॉग में, ठीक है, एन्जॉय द मोमेंट. ऍक्च्युली आजचा शूट जो आहे ना तो सगळा आपला डान्स शूट, जो डान्स ब्लॉग होणार आहे त्यासाठी आहे. तर बिहाइंड द सीन तुम्हाला दाखवणार आहे त्या डान्सचे ब्लॉग, म्हणजे ब्लॉग नंतर येणार आहे, पण तुम्ही पहिले ब्लॉग आषाढी एकासाठी, आषाढी एकादशीसाठी तुम्ही जो ब्लॉग एन्जॉय करणार आहे तर तुम्ही बघा. आषाढी एकादशीच्या आधीच ब्लॉग येईन, पण ते जे गाणं आहे ना ते एक दोन दिवसामध्ये, म्हणजे आज जर शूट झालं तर उद्या मे बी ते गाणं दुपारी 11 सॉरी सकाळी 11 किंवा दुपारी 2 ते गाणं मी अपलोड करून देईन उद्या, जर नाही पॉसिबल झालं तर एवढ्या 2 ते व्हिडिओ व्यवस्थित एकदम व्यवस्थित अपलोड करून देईल मी तुमच्यासाठी तिथं. तर नक्की व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो जर ज्यांना जे नवीन पब्लिक आहे त्यांच्यासाठी तर लाईक करून सबस्क्राईब करा तुम्ही, आणि जे आपली जुनी पब्लिक आहे तर त्यांनी कमेंटमध्ये माझ्या काही चुका वगैरे झाल्या असतील, म्हणजे लाईक ब्लॉगमध्ये काही चुका असतील, एडिटिंगमध्ये काही चुका असेल, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि प्लीज काही पब्लिक जे अशी काही निगेटिव्ह कमेंट करतात, ठीक आहे, मी ते इग्नोर करून टाकतो, मी डील करून टाकतो ती कमेंट काय एवढी आहे आणि. पण ज्यांना व्लॉग आवडला आणि काही निगेटिव्ह बोलायचं आहे तर प्लीज त्यांनी ना व्लॉग बघूच नका माझा, मी तरी सजेस्ट करू. काही माझा एखादा व्ह्यू कमी झाला मला काही फरक पडणार नाही, पण मला माझ्या चॅनलला निगेटिव्हिटी नको आहे काही नको आलं कुठलाही नको माझ्या. तुम्ही एक वेळ माझ्या एडिटिंगमध्ये चूक असेल किंवा याच्यामध्ये चूक असेल त्या मला सांगा, मी त्यावर काम करेल, म्हणजे मला माणूस हा चुकीतून शिकतो ना, मग ॲटलिस्ट माझ्या चुका जर मला कळालं ना तर टेन्शन राहणार नाही, कारण मी एकदम प्रो एडिटर नाही आहे. जसं पहिले तो माझे जेवढे ब्लॉग आहे ते नोविताच एडिट करत होता, त्याच्यानंतर आता त्याला कसं त्याला डिस्टर्ब करता येत नाही जास्त, त्याच्याकडे काम खूप असतं, म्हणून मग मी माझे ब्लॉग मीच एडिट करत असतो, पण त्यातल्या काही चुका ज्या आहेत त्या होत राहतात, नंतर त्या फक्त मी क्लिअर करून घेईल तुम्ही जर मला सजेस्ट केलं तर, ठीक आहे. चलो हा जो रोड आता क्लिअर झाला नाही, इथं पहिले वडगावचा टोलनाका होता इथं, आता वडगावच्या टोलनाक्यापासून थोडंसं पुढं आलं की लेफ्ट साईडला महादेवचं मंदिर लागतं, आणि एखादा किलोमीटरवर त्याचं हॉटेल आहे, मी हॉटेलचं नाव ॲक्च्युली विसरलो आहे, तर तिथं जाऊन आपण बघूया. आणि तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. हॉटेल सर्वोत्तम मध्ये आपण नाही, हॉटेल सर्वोत्तम नाही सॉरी हॉटेल सर्वोत्तम तर हे हॉटेलचं नाव याने टाकेल नाही का रे, हा नाही हॉटेल सर्वोत्तमच आहे,
मामा बसले तिथं आणि सोन्या हातमध्ये एक राहिला. तर इथं टोल वडगावचं टोल नाक्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे हॉटेल सर्वोत्तम, आणि पलीकडलंसुद्धा त्यांचं जे त्याचंच हॉटेल आहे आणि हेही त्याचंच आहे. सो येऊन नक्की व्हिजिट करा इथं सर्व गोष्टींची, महाराष्ट्रीयन थाळी, पंजाबी थाळी, गुजराती थाळी, साऊथ इंडियन थाळी. तुम्हाला लोणी आणि संगमनेर हायवेवर तुम्हाला हे हॉटेल भेटून जाईल कोकणगावमध्ये. मग मामा नाही नाही पोरं कुठे मधी हरू शेन त्या आहे का? बरं बरं चाल आहे त्याला. हा तेच व्हिडिओ. हे या सर्वोत्तम हॉटेलचे ओनर आहे हे. तर येऊन यांना नक्की भेटा. यांच्याच हात मी यांच्याबद्दलच बोलत होतो. हा माझ्या मामाचा मुलगा आहे. तर याच्याच हातचे सगळं भाज्या खाण्यासाठी पूर्ण कोकणगाव इथं येत असतं. तर मी पुन्हा सांगतो, लोणी संगमनेर हायवेवर सर्वोत्तम हॉटेल आहे कोकणगावच्या. कोकणगावपासून आले तर तिथं 1 किलोमीटर आणि टोलनाक्यापासून 1 किलोमीटर आहे. तर येऊन याच्या हातचं एकदम नक्की खाऊन बघा. मित्रांनो आता इकडं ठेवलेलं आहे गोप्रो, त्याच्यामुळे बाकीचं शूट आहे ना मोबाईलमध्ये घेतलं आहे. आणि आम्ही बोलवलं आहे हा व्हेज मराठा आणि काय बे हा शेवभाजी शेवभाजी आता मस्त रोटीन शेवभाजी. आम्ही व्हेज मराठा खातोय. सध्या तोंडाला पाणी आलं आहे. मला पण दे ना, स्वतःलाच वाढून घेऊ ना. माका दे ना. ए दे रे बाबा माका दे माका दे. हा ये काही दिवस दीर्घा हॉटेलवर कामाला होता ना खायला. हा खायला, त्याच्यामुळे मग ते टेस्ट करत होता तुमच्यासाठी. आता खाऊन घेतो मग सांगतो तुम्हाला. दिसणार नाही खायचं पण बघितलंच. तर ॲड्रेस वगैरे बऱ्याच जे सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे. इथले लोकल जे सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे. जे संगमनेरचे सबस्क्रायबर आहे ज्यांना हे एरिया माहीत नाही कोकणगावचे, आता कोकणगावचे आहे सबस्क्रायबर त्यांना तर माहिती आहे. तर फक्त येऊन आता तुम्ही नक्की व्हिजिट करा. जेवण वगैरे हा असलं भारी जेवण भेटलं, मस्त पोटभर जेवलं एकदम दाबून. आणि जास्त हे पण नाही, एकदम परफेक्टली जाऊन जेवणाची चव वगैरे तुम्ही एकदा घेऊन बघा आणि रिव्ह्यू करा. तर नक्की व्हिजिट करा आपल्या सर्वोत्तम हॉटेलला. मामाच्या मुलाचं हॉटेल आहे, ते जाऊन सांगितलं जरी ना ईश्वरनं पाठवलं आहे, ईश्वरचा ब्लॉग पाहून आम्ही आलो आहे असं जरी म्हटले तरी तो त्याला लगेच समजून करा. त्याला माहिती होतं आम्ही व्हिडिओ कॉल राहिलो त्याला नंतर सांगितलं व्हिडिओ वगैरे शूट केला मी. तर या नक्की नक्की व्हिजिट करा. पुन्हा सांगतो, संगमनेर लोणी हायवेवर कोकणगाव वडगाव टोलनाका जो जुना होता त्याच्यापासून 1 किलोमीटर शार्प पुढं ते हॉटेल सर्वोत्तम. बिहाइंड द सीन याचं चालू झालं आहे. आमचं गन लावायचं काम चालू आहे. त्याचे बाकीच्यांना गन लावले, बाकीच्यांना गन लावून झाले. बाकीच्यांना गंध विपोलन सर्वे झाला. आता दोघांना गन लावून घेतो आणि डोळे ठाकरे टेक व्हायच्या बाकी आधी येऊन बरं टेक बाकी आहे. पहिला ग्रुपचा डान्स झाला म्हणून मी शूट घ्यायचंच विसरलो. आणि हे बधीर आहे, हे बधीर 50 वेळा चुकलं, 50 वेळा चुकलंय बधीर. शाळा ही पोरगी चुकली. गप ना, तुला काय करायचंय? कोण चुकलं? ही चुकली. इतकं टेकलाय 50 पाना करताय. चंद्राचे वेगळेच नसे चालू वय इकडा. रेडी
पुलेंची प्रॅक्टिस घेऊ राहिला आणि आपले रील स्टार आपल्याला जॉईन झालेत. रील स्टार जर राजशाला जॉईन झाले आपल्याला आणि इकडं आपले वेदिका आणि त्या पुरीला सगळे ओळखतात. या पुरीला नॉटेंकी क्वीनला त्यांनी इकिनं रुक्मिणी पकडलेली आहे आणि पैचंकर सौरेश दादा आहे तो सौरेश. ती वेदिका तुला मी वेदिका म्हणतो का? तुझं नाव काय? बंटी म्हणतो तुला खडा. ही पोरगी म्हणते त्यांच्या शेजारच्या शाळेमध्ये अंडे देतात. मग मी तिला विचारलं कोण कोण अंडे देत कोणते कोणते सर अंडे देत अंडे खायला देतात असं म्हणायचं. ती काय बोलली अंडे देतात. तू काय करते अभि काय करू राहिली आता येते विचारू. हा बस बस फोटोशूट चालली. सगळ्यांचं शूट आवडलंय छोट्या ग्रुपनंच फक्त जास्त त्रास दिला पण होईल. आता यांचे फोटो काढून घेतो कारण हा लुक सारखा सारखा होणार नाही. तर मग एकदा त्याचे सगळ्यांचे फोटो काढून सगळ्यांना देऊन टाक हार. सगळ्यांचे फोटो सगळ्यांनी एक आहे ना छोटीशी दिंडी काढतो आहे मी इथनं. मग त्याचा एक टेक घेतो आणि आपल्या एक सॉंगमध्ये जिथं यूज करते त्याचा एक छानसा असा यूज करतो. ठीक आहे तर तुम्ही टेक बघा. आता इथं ओवी मस्त छानपैकी आवरून आली आहे. ओवी आणि पाठीमागं वेदिका आहे आणि आपली बबली विपुलन सर्वेश सपोर्टला राहणार आहे. ठीक आहे हलकं तर एवढं जा हे नाही करायचं. सिनेमॅटिक एन्जॉय करा. Ready? And 3, 2, 1. तर आजचा होता आजचा डान्स असा होता. एक मिनिट मला बोलू तर द्या राव. अरे बस कर भाई. ब्लॉग आजचा असा होता. दिवसा गेलो ऋषीच्या हॉटेलला आणि त्याच्यानंतर आम्ही आजचा डान्स ब्लॉग केला. तर मध्ये मध्ये थोडीफार सिनेमॅटिक शूट आहे ते दाखवलं मी तुम्हाला. काही चुका वगैरे झाला ते शूट करायचे मी विसरून गेलो बाजूला. तर चला जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही चुकलं तर खाली कमेंटमध्ये तसं सांगा. तर चला बाय.